विणकर्ते ग्राहक रेशमी वस्त्रे पुरवणारे अग्रगण्य असे कलाक्षेत्रमचे पोंगल महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यात 10,000 महिलांनी सहभाग घेतला होता. यातील 10 महिलांनी लकी ड्रॉद्वारे शाही गंधर्व पैठणी जाहीर करण्यात आली. तसेच या महोत्सवात कलाक्षेत्रम साडी नेसून आपला सेल्फी पाठवणाऱ्या 5 महिलांची निवड लकी ड्रॉद्वारे करण्यात आली. कलाक्षेत्रम लक्ष्मी रोड पुणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मृणाल कुरकर्णी, राजमाता जिजाऊ फेम यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आली. या प्रसंगी कलाक्षेत्रमचे सागर पाचकंठे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया तामने व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी बोलताना मृणाल कुलकर्णी यांनी महिलांना साडी म्हणजे आनंदाचा मोठा ठेवा असतो. पोंगल महोत्सवाप्रमाणेच मराठी सणासाठी सुद्धा असा महोत्सव करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सागर पाचकंठे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व मराठी सणासाठी असा महोत्सव करण्याच्या सूचनेवर कार्य करू असे सांगितले. विजेत्या महिलांना रेशमी साडी, शाही गंधर्व पैठणी देण्यात येतील असे नमूद करण्यात आले. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि मी आज इथे आहे श्रीयुत सागर पाचकंठी यांच्या बरोबर, जे कलाक्षेत्रमचे सर्वे सर्व आहेत. आणि आज मी पोंगल महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या ज्या मैत्रिणींनी साड्या खरेदी केल्या आणि हे लकी ड्रॉ साठीचे अर्ज भरले, त्यांचा लकी ड्रॉ काढण्यासाठी इथे आले होते. कलाक्षेत्रमनी अल्पावधीतच पुणेकरांच्या आणि पुण्याच्या बाहेरच्याही सगळ्या मैत्रिणींच्या मनामध्ये उत्तम स्थान मिळवलेलं आहे. आणि तिथल्या साड्या वैशिष्ट्यपूर्ण असतात, त्या डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचतात. विणकरांकडून येणाऱ्या साड्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात, त्यामुळे ती स्पेशालिटी आहे त्यांची. अत्यंत वेगळी वेगळी डिझाईन्स आणि उत्तम साड्या हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी स्वतः आज कलाक्षेत्रमची साडी नेसलेली आणि ही वन ऑफ फर्स्ट काइंड्स आहे, कारण याच्यामध्ये विणा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, हे पैठणीवर संपूर्ण छोट्या छोट्या विणांचं डिझाईन केलेलं आहे. मला फार आनंद झाला ही साडी जेव्हा मला मिळाली तेव्हा, कारण एका कलाकाराला दुसऱ्या कलेच्या माध्यमातून असं कौतुक करणं, याच्याहून आनंदाची दुसरी गोष्ट काय असेल. त्यामुळे अशा अनेक अनोख्या साड्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुम्हाला जे पाहिजे ते, मी खालून वर येईपर्यंत मला दम लागला बघून बघून, अशी अनेक दुकानं, अशी एक चेन दुकानांची इथे निर्माण झालेली आहे. तुम्हाला अत्यंत प्रेमाने साड्या दाखवणारे अनेक विक्रेते इथे आहेत की जे तुमची टेस्ट ओळखतात आणि तुम्हाला नवीन काहीतरी सुचवतात, नवीन काहीतरी देतात. या कलाक्षेत्रमच्या संपूर्ण चेनला, सागरभाईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या इथे आपल्याला मदत करणाऱ्या बंधूंना माझे मनापासून धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज पोंगल महोत्सव निमित्त मृणाल दिदी इथे आलेल्या, त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून ते इथे आले, सर्वात प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि पोंगल महोत्सव मध्ये ज्या 2 महिन्यामध्ये ज्या सगळ्या ग्राहकांनी जी उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, मृणाल दिदींनी मगाशी सुचवल्याप्रमाणे की पोंगल महोत्सव प्रमाणे इतरही आपण सणांमध्ये असे महोत्सव साजरे करू, त्याबद्दल आपण नक्कीच विचार करू. पुन्हा एकदा सगळ्यांचे विजेत्यांचे अभिनंदन आणि जे विजेते न ठरलेले त्यांना पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा. पुढच्या सणासाठी पोंगल तर झालेला आहे आणि यावर्षी आपल्या सगळ्या हिंदू धर्मासाठी जे आनंदाची गोष्ट की राम जन्मभूमीच्या ठिकाणी रामाची स्थापना झालेली आहे, त्या आनंदासाठी सगळ्यांना शुभेच्छा.